सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। दृष्टांचा संहार करणारी कुंभार कुटुंबियांची वर्षानुवर्षांची परंपरा असलेली तडकडताई भूताची आई सांगलीच्या रस्त्यांवर प्रकट झाली आहे। अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात तडकडताई धावू लागली आहे। ज्येष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्यास उत्सवाला सुरुवात होते आणि त्यानंतर शहरातील रस्त्यावर तडकडताई आपल्या पारंपरिक वेशभूषेत अवतरते। भूताची आई अशी ओरड करत लहान मुले या तडकडताईचं स्वागतही करतात। कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान आहे। काळी साडी, हातात सूप आणि चेहऱ्याला तडकडताईचा मुखवटा अशा वेशात तडकडीताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते। विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सूपने ती प्रसाद देते। या सूपाचा मार बसला की मुलांवरील इडापिडा टळते अशी आख्यायिका आहे। अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील मुख्य असणाऱ्या भागात जाऊन ती जोगवा मागते। तडकडताईचा दरारा हा खूप मोठा आहे। अनेक लहान मुलेच नाही तर मोठी मुलेही या तडकडताईला प्रचंड घाबरतात। आता याला कोणी श्रद्धा म्हणो अथवा अंधश्रद्धा, मात्र संस्थान काळापासून सुरू असलेली ही परंपरा आज 21व्या शतकात ही मोठ्या भक्तिभावाने जोपासली जात आहे आणि सांगलीकरांची या तडकडताईबद्दल आजही तितकीच श्रद्धा कायम आहे। अमुषेच्या आदल्या दिवशी आमच्याकडं सकाळी चावडीसमोर दिवा काढणे, बारबलुदर बोलवणे हा कार्यक्रम सकाळी झाला। संध्याकाळी जोग्या जोगणीचं लग्न करून तडकडताई त्यामध्ये म्हणजे ज्यावेळी आम्ही तडकडताई आमची बाहेर पडते त्यावेळी पाऊस नसला तरी पावसाची सुरुवात होते। पाऊस काळ होतोय, सुकाळ होतोय आणि लहान मुलं वगैरे त्यांना भयंकर म्हणजे भयंकर आवड असते। आता एकीकडे मोठी माणसं देखील अगदी आतुरतेने वाट बघतात। अगदी त्यांना इतका आनंद होतो की काय बोलता येत नाही, इतका आनंद होतो। मग ते आतुरतेने वाट बघतात। लहान मुलं एखाद्या वेळा शाळेत जात नसली तर आई म्हणते तडकडताईला बोलू का, शाळेला जाते का नाही तर ती काय म्हणते मी शाळेला जातो तडकडताईला नको, तो खाऊ खात नाही ना, जेवत नाही ना, तडकडताईला बोलव तो ती मुलं खाऊ खायला लागतात। म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी पण घडत आहेत त्याला आणि सुकाळ पण होतो। हा परंपरा आमच्यात चालू आहे, ही आमच्याकडे आता 15 दिवस चालू आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।